गणनाम सत्संग परिवाराने पायीवारीसाठी बनवलेल्या रथाचा समर्पण सोहळा मंगलमय वातावरणात संपन्न झालाय. यावेळी स्वामी शंकराचार्य आणि धोंडूअण्णा माळी यांची प्रमुख उपस्थिती होती. गणनाम सत्संग परिवारातर्फे संपन्न होणाऱ्या या सोहळ्याला दिनांक 2 रोजी सुरुवात झाली. सुरुवातीला रथ पूजाविधी आणि आरती करण्यात आली. त्यानंतर ठाणे येथील सौ विद्याताई पडवळ यांच्या मुखोद्गत पारायण सेवा करण्यात आली. भाविकांकडून श्रीराम नामघोष करण्यात आला. पारायण सेवेची हवनात्मक पूर्णाहुती आणि स्वामी शंकराचार्य यांच्या हस्ते कळसारोहण तसंच रथाचं विधिवत पूजन करण्यात आलं. श्री गजानन महाराजांच्या मुखवट्याचं पूजनही करून रथामध्ये स्थापना करण्यात आली. शंकराचार्य यांचे शुभ आशीर्वादापर अभिवाचन करण्यात आले. यावेळी महाआरती आणि महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलं होतं. आप्पा महाराज समाधी मंदिरापासून चित्रा चौक, शिवाजी पुतळा, स्वातंत्र्य चौक, आकाशवाणी चौक, रामदास कॉलनी, आस्वाद कॉर्नर मार्गे गणनाम भवन येथे रथाची शोभायात्रा काढण्यात आली. गणनाम भवन येथे कीर्तनाद्वारे रथ समर्पण सोहळ्याचा समारोप करण्यात आला. महाराजांच्या सत्संग साधनेत असल्यामुळं वार्षिक प्रगट दिनाची एक वारी आणि कार्तिक महिन्याच्या पांडवपंचमीला शेगावची एक वारी अशा दोन वाऱ्यांचा संकल्प गणनाम सत्संग परिवाराचा असतो. त्यासाठी आजपर्यंत पालखीमध्ये महाराजांची प्रतिमा आणि पादुका घेऊन पायीवारीसाठी निघत होतो. परंतु महाराजांनी पायीवारीच्या सुरुवातीला जी संकल्पना दृष्टांतामध्ये दाखवलेली होती ती ह्या रथाच्या स्वरूपाची असल्यामुळं ते मनामध्ये गेल्या 18 वर्षापासून सातत्यानं होतं आणि त्या दृष्टीनं नेहमी प्रयत्नरत असल्यामुळं ह्या गोष्टीला चालना मिळत गेली आणि समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांनी जसजसा मार्ग दाखवला त्या मार्गानुसार आज हे मूर्तस्वरूप आपल्याला या ठिकाणी यासमोर दिसत आहे. यापुढं महाराजांचं मुखोटं आणि महाराजांच्या पादुका या रथातनं दोघं ठिकाणी पायीवारीसाठी गणनाम सत्संग परिवाराच्या सोबत राहणार आहे आणि या रथाची जी डिझाईन आहे तीही समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांनी आशीर्वादित आहे एवढंच सांगू इच्छितो. जय गजानन श्री गजानन. आज 5 वर्षापासून मी गणनाम सत्संग या परिवारातर्फे त्यांच्या प्रत्येक वार्षिक महोत्सवामध्ये पाद्यपूजन करून त्या परिवारासोबत एकत्र राहण्याचा प्रयत्न करतो आहे. आपल्याकडून जरी पायीवारी होत नाही तरीसुद्धा कुठेतरी आपण गजानन महाराजांच्या सोबत राहावे आणि त्यांचा आशीर्वाद मिळवून घ्यावा या उद्देशाने मी या परिवारासोबत आहे. त्यांनी मला केव्हाही बोलवलं तरी मी त्यांच्यासाठी नेहमी हजर असतो आणि तसेच ह्या भक्तमंडळींसोबत जो मला आनंद मिळतो, जो या पाद्यपूजनाचा आनंद मिळतो किंवा वार्षिक उत्सवाचा आनंद मिळतो त्यात मी खूप समाधानी आहे.